नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग द्वारा आयोजित मिशन आरंभ 2024-25 या उपक्रमांतर्गत इयत्ता 8वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा याच्या मार्गदर्शन वर्गासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आज 1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्ट पासून श्रीरामपूर तालुक्याला मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की हा मिशन आरंभचा उपक्रम गेल्या एप्रिल महिन्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आता आपला अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रामधील अत्यंत पुढारलेला, ज्याला वेगवेगळे पैलू लाभलेले, मग ते सांस्कृतिक असतील, ऐतिहासिक असेल, राजकीय असेल, पर्यटनाच्या दृष्टीने असेल आणि गुणवत्तेच्या दृष्टीने असेल. आणि त्यातलाच एक महत्वाचा पैलू म्हणजे अहमदनगरची जिल्हा परिषद. आपली जिल्हा परिषद ही अत्यंत चांगल्या कारणांसाठी संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर आहे. याला कारणीभूत आहेत आपले सध्याचे आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष एरेकर साहेब. त्यांच्या संकल्पनेतून तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा नवोपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांना साथ मिळालेली आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले शिक्षणाधिकारी प्राथमिकचे, ज्यांचा आज वाढदिवस पण आहेत, असे आपले भास्कर पाटील साहेब आणि आपले अशोक कडूस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, या दोघांच्या प्रेरणेतून हा उपक्रम आपण या ठिकाणी सादर करत आहोत. तर सगळ्यात आधी तुमच्या वतीने देखील आणि माझ्या वतीने देखील आपण आपले प्राथमिकचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात की त्यांनी ही संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व काम करत आहोत. तर आजपासून श्रीरामपूर तालुक्याला इयत्ता 8वी आणि संगमनेर तालुक्याला इयत्ता 5वीच्या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध झालेली आहे. आता सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छिते आणि त्याही आधी माझा परिचय करून देऊ इच्छिते. मी श्रीरामपूर तालुक्याची गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेती. तर गोष्ट आहे, पहा, स्वामी विवेकानंद तुम्ही सगळे ओळखताच ना त्यांना. तर आपल्या युवकांचे प्रेरणास्रोत, फक्त आपल्याच नाही तर जगभरातील युवकांचे प्रेरणास्रोत म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जातो, अशा स्वामी विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ते सुद्धा तुमच्यासारखेच लहान होते आणि लहान असताना आपल्याला जे काही आपण बघतो, आपल्या मनात स्वप्न असतात की मी मोठा बनून पायलट होईल. आपण विमान पाहिलं की आपल्याला वाटतं मी पायलट व्हावं. आपण एखादा अधिकारी पाहिला की आपल्याला वाटतं नाही आपण पण त्यांच्यासारख्या अधिकारी व्हावं. एखादा डॉक्टरांकडे गेलो चांगल्या मोठ्या, तर आपल्याला वाटतं नाही आपणही डॉक्टर व्हावं. मग असंच ज्यावेळेस स्वामी विवेकानंद छोटेसे होते, आता तुम्हाला तर माहिती आहे की तो काळ इंग्रजांचा होता. त्या काळात गाड्या वगैरे खूप साऱ्या नव्हत्या, तर त्या काळात घोडा गाडी असायची. आणि स्वामी विवेकानंद यांचं घर अत्यंत समृद्ध असं होतं, तर त्यांच्याकडे घोडागाडी होती. मग रोज घोडागाडीमध्ये त्यांचे वडील तिथं यायचे जायचे किंवा तिथं येणारे लोक त्यांना भेटायला यायचे त्यांच्या घरी. त्या घोडागाडीकडे बघून विवेकानंदांना मनापासून असं वाटायला लागलं की मला देखील काय बनायचे, मोठं चालून असंच घोडेस्वार बनायचे, त्या घोडागाडीचं मला सारथ्य करायचे. आणि एके दिवशी त्या त्यांच्या आईला सांगतात की आई, मला आहे ना मोठं बनून असंच घोडेस्वार बनायचं आहे, मला त्या रथाचं, त्या गाडीचं मला ड्रायव्हर बनायचं आहे, मला सारथ्य करायचं आहे. पहा बर का, आत्ता जर असं कोणी म्हटलं तर आपण काय म्हणू, अरे ड्रायव्हर बनायचंय. पण त्याच्या आईने तसं उत्तर दिलं नाही. त्यांची आई म्हटली की ठीक आहे बाळा, तुला घोडेस्वार बनायचं आहे ना, तुला रथाचं सारथ्य करायचंय ना, तू बिनधास्त कर. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी एक फोटो आणून त्याच्या रूम मध्ये लावला. सांगता येईल का कोणाला कोणाचा बरं फोटो लावला असेल? ऐतिहासिक होता. तुम्हा सगळ्यांना माहितीये महाभारत हे सगळ्यांना माहितीच आहे आणि महाभारतातील अर्जुनही सर्वांना परिचित आहे. तर महाभारताचं जे 18 दिवस युद्ध चाललं, त्या युद्धामध्ये महारथी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं ते कृष्णाने. तो फोटो देखील बऱ्याच जणांच्या घरात असेल. तर तसाच एक फोटो त्यांच्या आईने आणून त्यांच्या घरात लावला आणि त्याला सांगितलं, बाळा तुला सारथ्य करायचंय ना, तुला सारथी व्हायचंय ना, तर तू मोठा बनून असं श्रीकृष्णासारखं सारथी हो, की ज्यांनी फक्त स्वतःच्या घराला, स्वतःच्या समाजालाच दिशा दिली नाही तर संपूर्ण जगाला दिशा दिली, संपूर्ण जगाचं सारथ्य केलं. आपण आपलं जीवन कसं जगावं हे आपल्या संपूर्ण जगाला सांगितलं आहे.
म्हणजेच काय, तर तू कुठलंही क्षेत्र निवड पण त्या क्षेत्रामध्ये तू अत्यंत उच्च पदावर जाऊन पोहोच, टॉप मोस्टला जाऊन पोहोच. तर समजली का तुम्हाला गोष्ट? तुम्हाला देखील हे सांगायचं कारण असंच की आता आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. तुम्हाला तर माहिती आहे की आता कुठल्याही क्षेत्रात जायचं असलं तरी स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाहीये. आणि त्या स्पर्धा परीक्षांचा पायाभरणी जर करायची असेल तर ती आपली विद्यार्थी जीवनात होत असते. आता त्यातही असं आहे की शहरांमध्ये बरेचसे कोचिंग क्लासेस असतात, पालक सजग असतात, ते आपल्या मुलांसाठी खूप काही सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात, पण ग्रामीण भागातल्या मुलांना या सुविधा मिळतीलच असं नाही. आणि हेच हेरलंय आपल्या आशिष एरेकर साहेबांनी. तुम्हाला माहिती आहे का, जसं मी विवेकानंदांची गोष्ट सांगितली ती त्यांना पण लागू होती. ते देखील आज यूपीएससी एक्झाम देऊन आयएएस झालेले आहेत, म्हणजे आपल्या भारतातील सर्वोच्च परीक्षेतील सर्वोच्च पद त्यांनी धारण केलेलं आहे. यूपीएससी ही परीक्षा अशी आहे, कदाचित तुम्हाला देखील स्कॉलरशिपला हा प्रश्न येऊ शकतो की जगातील अत्यंत कठीण अशा परीक्षांमध्ये समजली जाणारी यूपीएससी परीक्षा, आणि ती आपल्या सीओ साहेबांनी पास केलेली आहे चांगल्या मार्कांनी. मग त्यांचा हा पाया कुठं बरं घडला तर तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटेल की त्यांनी सुद्धा विद्यार्थी जीवनात असताना पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा असेल, पाचवीची नवोदय परीक्षा असेल, त्यावेळेस चौथीला स्कॉलरशिप होती आणि पाचवीची नवोदय परीक्षा ही त्यांनी पास केली. ते नवोदयचे विद्यार्थी होते. इतकंच नाही तर तुम्ही तर आता आठवीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला आयआयटी काय आहे हे देखील बऱ्यापैकी माहिती असेल, तर ते आयआयटीचे विद्यार्थी होते. आयआयटीएन संबोध हा सुद्धा खूप मोठा आहे. आणि असे अत्यंत हुशार गुणवंत असे सीओ साहेब आपल्याला लाभलेले आहेत, आणि त्यांना हे पक्क माहिती आहे की जर माझ्या विद्यार्थ्यांना मला पुढे न्यायचं असेल तर स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही, आणि त्यासाठी स्कॉलरशिप परीक्षा ही मैलाचा दगड ठरते. आणि म्हणूनच पाचवी आणि आठवीच्या तुम्हा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण तालुक्यांना, संपूर्ण शिक्षण विभागाला सोबत घेऊन त्यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. त्याला तुम्ही नक्की चांगली साथ देणार आहात. तुम्ही प्रत्येक तालुक्यातील अत्यंत चांगले शिक्षक या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. ते तुम्हाला जीव तोडून अत्यंत मेहनत करून पीपीटी बनवून लाईव्ह तुमच्या समोर क्लासेस घेत आहेत. तुमच्या समोर लाईव्ह उभं राहायचं म्हणजे तेवढी त्यांनी तयारी देखील केलेली आहे. अशीच तयारी माझ्या श्रीरामपूर तालुक्यातील माझ्या सर्व शिक्षकांनी, मिशन आरंभच्या सर्व टीमनी केलेली आहे, आणि आजपासून ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर एरेकर साहेबांनी, संपूर्ण जिल्हा परिषदेनी, पाटील साहेबांनी, कडूस साहेबांनी पाहिलेले हे स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करूयात. आणि त्यांना दिलेला शब्द की राज्य गुणवत्ता यादीत आपल्या नगर जिल्ह्याचे जास्तीत जास्त विद्यार्थी चमकतील, जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत, राज्य गुणवत्ता यादीत येतील आणि 100% विद्यार्थी पात्र होतील, हा प्रयास आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. तुम्ही देखील सगळेजण यासाठी आम्हाला साथ देणार आहात, म्हणून तुम्हाला परत एकदा पंचायत समिती श्रीरामपूर च्या सर्व शिक्षकांकडून, सर्व शाळांकडून खूप 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 शुभेच्छा देते. आणि आज तुम्हाला श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षक श्री गजानन पारे सर, यशवंत विद्यालय पडेगाव हे भेटायला येत आहेत. त्यांचा विषय आहे इंग्रजी आणि घटक आहे ईमेल. ईमेल कसा बनवायचा, त्याचा वापर कसा करायचा, त्याच्यावरचे आधारित प्रश्न कसे सोडवायचे हे सगळं तुम्हाला ते सांगणार आहेत. तर तुम्ही सगळेजण आमच्या सोबत आहात ना? नक्कीच आहात. तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट, खूप 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 शुभेच्छा, आणि परत एकदा मी तुम्हाला भेटायला येणार आहे. धन्यवाद. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. थँक्यू मॅम. आताच आपल्याला आमच्या मार्गदर्शिका तसेच आमच्या प्रेरणा स्रोत असणाऱ्या आदरणीय गट शिक्षण अधिकारी सामलेटी मॅडम यांनी तुम्हाला खूप छान गोष्टीतून प्रबोधन केलं, तुम्हाला मोटिवेट केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं आभार मानतो. आणि आपण आपल्या नवीन उपघटकाला आपण सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे इंग्रजी. इंग्रजीतील क्रिएटिव्ह रायटिंग हा आपला एक घटक आहे, आणि या घटकावर आधारित असणारा जो उपघटक आज आपल्याला शिकायचा आहे तो आहे ईमेल. आता ईमेल म्हणजे काय तर सर्वांना माहित आहे. ईमेलचा वापर आपण मोबाईल घेतल्यापासून सुरू करतो, म्हणजे मोबाईलला लॉग इन जरी करायचं असेल तर ईमेल शिवाय आपला मोबाईल
पुढे जातच नाही. म्हणून ईमेल हा आता सध्या आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या ईमेलवर आधारित अनेक प्रश्न आपल्या स्पर्धा परीक्षेला विचारलेले आहेत. एकूण 8 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वर्ष आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ते कोणते आहेत आणि त्या ईमेलवर आधारित प्रश्न कसे असतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ईमेल बद्दल आपण काही माहिती घेऊया. कोणती गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्याच्या त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह रायटिंग हा जो आपला युनिट आहे, या युनिट मधला आपल्याला आज शिकायचा आहे ईमेल हा घटक. परंतु या क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये एकूण 8 आपल्याला उपघटक दिसतात. या 8 उपघटक यांना आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने एकूण आहे वेटेज इंग्रजी या विषयामध्ये 16%. 16% म्हणजे एकूण 8 मार्क्स. 8 मार्क्स म्हणजे 8 मार्क्स इज इक्वल टू 4 क्वेश्चन्स. एकूण आपल्याला 4 क्वेश्चन्स प्रत्येक वर्षी या क्रिएटिव्ह रायटिंग या टॉपिकवर विचारले जातात, म्हणजे जातातच. कारण हे जे वेटेज दिलेले ते वेटेज आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेले. हे 4 मार्क सुद्धा 8 मार्क्स म्हणजे 4 क्वेश्चन सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि हा प्रश्न अगदी समजायला पण सोपा आहे आणि सोडवायला सुद्धा सोपा आहे. हे आपले अगदी हक्काचे मार्क आहेत. फक्त याच्यातील कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ईमेल या घटकाबद्दल आपण माहिती घेतोय. थिंग्स टू रिमेंबर म्हणजे काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला निश्चितपणे लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या गोष्टी आहेत? फर्स्ट, ईमेल और इलेक्ट्रॉनिक मेल रेफर्स टू एक्सचेंज ऑफ मेसेज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म विथ अदर इंटरनेट युजर्स अक्रॉस द वर्ल्ड. ही एक महत्वाची डेफिनेशन आहे किंवा आपण त्याला संबोध म्हणू शकतो, कन्सेप्ट म्हणू शकतो. या कन्सेप्ट मधील महत्वाचे शब्द कोणते आहेत आपण ते पाहूया. फर्स्ट, ईमेल मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल याचा फुल फॉर्म दिलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मेल. कधी कधी यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, व्हॉट्स द मीनिंग ऑफ ईमेल, तेव्हा आपल्याला त्याचा फुल फॉर्म लिहावा लागेल. नंतर पुढे दिलेले आहे टू एक्सचेंज ऑफ मेसेज. ईमेल म्हणजे काय? तर आपला जो मेसेज आहे तो आपल्याला दुसऱ्याला पाठवायचा असतो, म्हणजेच टू एक्सचेंज ऑफ मेसेज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. हा जो शब्द आहे तो इलेक्ट्रॉनिक फॉर्म, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असेल तरच आपण तो ईमेलद्वारे पाठवू शकतो. परंतु त्यासाठी गरज लागते आपल्याला इंटरनेटची. इंटरनेटची आपल्याला गरज लागते. इंटरनेट असेल फक्त आपल्याकडे असून चालत नाही, तर समोरच्या व्यक्तीकडे सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून बोथ पर्सनला आपल्याला इंटरनेटची गरज लागते. आणि त्या ईमेलद्वारे आपण कुठे पाठवू शकतो? तर जगातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये की जिथे इंटरनेटची सुविधा आहे अशा जगातील आपण कोणत्याही कोपऱ्यामध्ये हा ईमेल आपला पाठवू शकतो. नेक्स्ट आहे पहा, इट इज अ वन ऑफ द मोस्ट वाईडली युज्ड सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट. सध्या जगामध्ये पोस्ट खातं आहे, परंतु पोस्ट खात्याचा सध्या आता वापर खूप कमी होत चाललाय. फक्त काही सरकारी कार्यालयामध्ये साठी सुद्धा याचा वापर केला जातो. परंतु आता सध्या लोकांच्या घराच्या बाहेर ज्या पोस्ट ऑफिसच्या ज्या पेट्या होत्या किंवा टपाल पेटी म्हणतो, ते आता टपाल पेटी बंद झाली. कारण का? तर तिथे त्याची जागा घेतलेली ईमेलनी. म्हणून आता सध्याचा हा मोस्ट वाईडली युज्ड सर्व्हिसेस आहे इंटरनेटच्या मदतीने वापरलं जाणार. नेक्स्ट आहे, वन कॅन अटॅच डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, फोटोग्राफ्स, म्युझिक फाईल्स अँड व्हिडिओज टू द ईमेल मेसेजेस. आपण या ईमेलच्या द्वारे काय काय पाठवू शकतो? तर नंबर वन, डॉक्युमेंट्स. आता जे आपले MS वर्ड फाईल असेल किंवा एक्सेल फाईल असेल किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, कोणतीही आपली डॉक्युमेंट फाईल असेल ती आपण पाठवू शकतो. आपल्या स्प्रेडशीट्स असतील त्या सुद्धा आपण पाठवू शकतो. आपला एखादा फोटो आहे तो आपल्या एखाद्या नातेवाईकाला किंवा आपल्या रिलेटिव्हला किंवा आपल्या फ्रेंड्सला पाठवायचा असेल तर तो फोटोग्राफ सुद्धा आपण पाठवू शकतो. देन नेक्स्ट, म्युझिक फाईल्स. काही आपल्या म्युझिक फाईल्स असतील की ज्या आपण स्वतः कंपोज केलेल्या आहे, की ज्या जगाच्या कुठल्याही कोणत्याही वेबसाईटवर उपलब्ध नाहीत, अशा आपल्या स्वतःच्या म्युझिक फाईल सुद्धा आपण आपल्या मित्राला पर्सनली शेअर करू शकतो. किंवा त्यापेक्षा आपला एखादा फॅमिली व्हिडिओ असेल तर तो सुद्धा आपण आपल्या मित्राला किंवा जे दूर राहतात अशा व्यक्तींना सुद्धा आपण पाठवू शकतो, फक्त आणि फक्त ईमेलच्या माध्यमातून. इट इज ऑल्सो वन ऑफ द चिपेस्ट अँड फास्टेस्ट मेल सर्व्हिसेस.
व्हॉट्स द मीनिंग ऑफ इट चीपेस्ट. चीपेस्ट हा एक नवीन शब्द बघा तुम्हाला पाहायला भेटेल. चीपेस्ट म्हणजे काय? सर्वात स्वस्त. आपण म्हणतो एखाद्या वेळेस बघा बाजारामध्ये गेल्यानंतर अरे ही वस्तू खूपच चीप वाटते. चीप म्हणजे काय? स्वस्त. सर्वात स्वस्त असणारी, कारण हिला कोणतंही व्हॅल्यू लागत नाही, कोणतीही किंमत मोजावी लागत नाही. फक्त किंमत कोणती मोजावी लागते? की जो आहे डेटा, इंटरनेटचा डेटा. या इंटरनेटच्या डेटा माध्यमातून आपण ही मेल सर्व्हिस घेऊ शकतो. आणि फास्टेस्ट हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. बघा फास्टेस्ट, आपण विदिन अ सेकंड आपण समोरच्या एखाद्या आपल्या मित्राला किंवा युजर्सला आपण सहजरित्या मेल पाठवू शकतो. म्हणून आपल्याला म्हणण्यात आलेले इट इज वन ऑफ द मोस्ट चीपेस्ट अँड फास्टेस्ट मेल सर्व्हिसेस. द नेक्स्ट अबाउट अन ईमेल. वी कॅन सेंड अन ईमेल टू मल्टिपल पीपल बाय रायटिंग इच पर्सन्स ईमेल ऍड्रेस सेपरेटेड बाय कॉमर्स. ईमेल आपण प्रत्येक वेळेला टाईप करायची गरज नाही. जर आपल्याला वाटलं की एकाच वेळेला आपल्या अनेक विद्यार्थ्यांना किंवा आपल्या अनेक मित्रांना पाठवायची, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? मल्टिपल पीपल म्हणजे अनेक लोकांना आपण ती पाठवू शकतो ऍट अ टाइम. तुम्हाला वाटलं तुमच्या ईमेल आयडी मध्ये जेवढे ईमेल आयडी सेव्ह आहेत अशा सर्वांना आपण ऍट अ ब्लंक कॉल एका गठ्ठ्यामध्ये किंवा एखाद्या आपण जसं एक गठ्ठा पाठवतो ऍट अ टाइम, तशा पद्धतीने आपण बल्क क्वांटिटी मध्ये आपण मल्टिपल पीपलला लोकांना ईमेल पाठवू शकतो. फक्त काय आहे? बाय रायटिंग इच पर्सन्स ईमेल ऍड्रेस. आपल्याला त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस माहिती असणं गरजेचं आहे. तो जर आपल्याकडे सेव्ह असेल तरच आपण लोकांना म्हणजेच इतर लोकांना मल्टिपल पीपलला आपण पाठवू शकतो. आणि त्यासाठी एक अट आहे बघा महत्वाची, सेपरेटेड बाय कॉमर्स. एकाच वेळेला सर्व टाईप नाही करायचे. एका व्यक्तीचा आपण ईमेल आय डी टाईप केला की त्यानंतर कॉमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर नेक्स्ट आपल्या मित्राचा किंवा कोणाला ज्या युजर्सला पाठवायचा त्याचा आपण नेक्स्ट ईमेल आय डी टाईप करायचा. असं प्रत्येक वेळेला कॉमा देऊन आपल्याला पुढे जायचंय. अशा पद्धतीने आपण मल्टिपल पीपलला एकाच वेळेला मेसेज ईमेल पाठवू शकतो. नेक्स्ट, वन कॅन ऑल्सो यूज द फॉर्मॅटिंग टूल बार टू एनहान्स द मेसेज. यामध्ये बघा हा एक महत्वाचा शब्द आहे टूलबार. हा काय आहे? फॉर्मॅटिंग टूलबार. फॉर्मॅटिंग टूलबार कशासाठी वापरतो? आपण एमएस वर्ड वापरलेले किंवा पॉवर पॉईंट वापरताना पाहिलेले की आपल्या एखादं शब्द असेल तर त्या शब्दांची आपण काय करतो? शब्दांशी खेळतो. म्हणजे शब्द आपण मोठा करतो, छोटा करतो, त्याचा रंग बदलतो, त्यालाच आपण म्हणतो फॉर्मॅटिंग. आणि हे ईमेलमध्ये सुद्धा सुविधा आपल्याला ईमेलने उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच आपण म्हणतो फॉर्मॅटिंग टूलबार. या फॉर्मॅटिंग टूलबारचा आपण वापर कशासाठी करतो? द एनहान्स द मेसेज. एनहान्स म्हणजे काय? सुधारणा करणे. आपला जो मेसेज आहे त्याला काही फोकस करायचं, काय हायलाइट करायचं असेल यासाठी तुम्ही फॉर्मॅटिंग टूलबारचा वापर करू शकता. एन्श्युअर दॅट यू ऑब्झर्व द ईमेल ऍड्रेस टूलबार टास्क बार मेन्यू बार टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे की आपल्याला क्वेश्चन्स असतात परीक्षेमध्ये विचारले गेले, मग हे क्वेश्चन जे असतात त्या क्वेश्चन साठी आपल्याला एखादा स्क्रीनशॉट दिलेला असतो ईमेलचा. त्या ईमेलमध्ये आपल्याला काय काय ऑब्झर्व करणं गरजेचं आहे तर आपल्याला ऑब्झर्व करायचंय. काय काय ऑब्झर्व करायचं? पे अटेन्शन वन्स अगेन. नंबर वन, ईमेल ऍड्रेस. की त्या व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस काय दिलेला आहे तो आपल्याला पाहावा लागेल. नेक्स्ट आहे टूलबार. त्या ठिकाणी असणारा जो टूलबार आहे त्या टूलबार वर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, टास्क बार वर विचारले जाऊ शकतात किंवा मेन्यू बार वर सुद्धा विचारले जाऊ शकतात. यासाठी या सर्व गोष्टींचं आपल्याला काय करायचंय? ऑब्झर्वेशन करायचंय. ज्यावेळेस आपलं बारीक ऑब्झर्वेशन राहील त्याच्या अगोदर काय करायचं? प्रश्न वाचून घ्यायचा. आणि प्रश्न वाचल्यानंतर तो नेमकं कशावर विचारलेला आहे? ईमेल ऍड्रेस वर विचारलेला आहे, टूलबार वर विचारलेला आहे का टास्क बार वर विचारलेला आहे का मेनू बार वर विचारलेला आहे. ही कन्सेप्ट आपल्याला एकदा लक्षात आली की आपल्याला विदिन अ सेकंड त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लगेचच कळतं. ह्याबद्दल आपण एक स्क्रीनशॉट पाहूया की नेमकं काय आहे ईमेल म्हणजे काय आहे त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय आणि त्यानंतर आपण पुढे वळूया प्रश्नाकडे. आपण नंतर पाहूया, अगोदर समजून घेऊया कन्सेप्ट. इथे पहा पहिला आहे हा लोगो.
हा आहे लोगो जीमेलचा. इथे जीमेल म्हणजे गुगल मेल. अनेक ब्राउजर्स असतात, त्यापैकी एक ब्राउजर आहे गुगलचं. त्या गुगलने जी सुविधा उपलब्ध केली करून दिलेली आहे त्यालाच आपण म्हणतो जीमेल. जीमेलचा हा एक लोगो आहे. यम हा आकार दिसतो बघा तुम्हाला. यम हा आकार काय दर्शवतो? त्याचा लोगो दर्शवतो. त्यानंतर त्याच्या खाली येतोय कंपोज. कंपोज हा शब्द काय दर्शवतो? की आपल्याला एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, ईमेल तयार करायचा, तर त्यासाठी आपल्याला कंपोज या शब्दात या टॅबवर क्लिक करून आपल्याला जी विंडो ओपन दिसेल, मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे की ती कशी विंडो ओपन होते आणि आपण कशा पद्धतीने कुठे कोणत्या व्यक्तीचं ईमेल आय डी टाईप करायचा, कुठे मेसेज टाईप करायचा, कुठे डॉक्युमेंट्स अटॅच करायचे, त्याबद्दल आपण नंतर पाहूया. फक्त कंपोज कशासाठी वापरायचा? मेल पाठवण्यासाठी. इनबॉक्स काय दर्शवतो? की आपल्याला आलेले मेसेजेस कोणते आहेत. हा जो तुम्हाला आतला स्क्रीन दिसतोय हा सगळा, हा सर्व स्क्रीन काय दर्शवतो? आपला इनबॉक्स दर्शवतो. हा इनबॉक्स आहे. हा इनबॉक्स मध्ये आपल्याला जेवढे मेल्स आलेले असतात ते डिस्प्ले होतात. इथे पहा सर्वांना तारीख वाईज तुम्हाला इथे दिसतात की आज आलेले कोणते दिसतात. इथपर्यंत ज्यांना टायमिंग दिलेले आहे ते आज आलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला दिनांक दिसतात, त्या दिनांकानुसार याचा अर्थ आलेले की ते जुलै 17 ला आलेले. या ठिकाणी तुम्हाला साइन दिसतात बघा काही. हा एक असे एकूण 3 दिसतात. हा जो पहिला आहे तो टिक आणि अनटिकचा आहे. दुसरा आहे स्टार. स्टार म्हणजे काय? महत्वाचे शब्द, महत्वाचे काही मेल्स असतात त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आणि हा जो साइन दिसतो तुम्हाला बघा, इथे सर्वांनी झूम करून पाहू शकतात, हा जो साइन दिसतोय तो एकदम बारका दिसतोय. तो काय दर्शवतो? आपल्याला इम्पॉर्टंट मेल्स. आपण यावर टिक केलं की लगेच आपल्याला इम्पॉर्टंट मेल कोणते आहेत ते आपल्याला समजून येतात. बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो, तुम्हाला जर झूम करता येत नसेल तिथे पहा. हा आहे टिक आणि अनटिकचा, टिक आणि अनटिकचा आहे स्टार. आपल्याला काही महत्वाचे दर्शवायचे असेल तर, आणि हा आहे इम्पॉर्टन्सचा. आपण अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आपल्याला आलेले मेल जे आपल्याला वाटतात की महत्वाचे आहेत काही ते आपण इथे दाखवू शकतो. पुढे अजून या इनबॉक्स मध्ये आपल्याला माहिती जर घ्यायची असेल तर पहा, इथे हा जो दिसतोय गुगल नावाचा शब्द, तो गुगल काय दर्शवतो? तर मला कोणी मेल पाठवला? गुगलने पाठवला. दुसरा कोणी पाठवला? IFL ने. तिसरा योनो SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, IFL, हे सर्व मला पाठवणारे व्यक्ती आहेत, त्यांचं आपल्याला इथे नाव येतं. आणि नेमकं काय पाठवलंय त्याचं पूर्ण माहिती आपल्याला ह्या पुढच्या सब्जेक्ट मध्ये इथे दिसते. हा सब्जेक्ट आहे. पुढे तुम्हाला त्याचा वेळ दिसतोय की तो कधी आला आणि त्याची दिनांक सुद्धा आपल्याला दिसते. ज्या ठिकाणी दिनांक दिसत नाही त्याचा अर्थ असा होतो की तो मेल आजचा आलेला आहे. पुढचा पहा स्नूज, म्हणजे काही आपण थांबून ठेवलेले असतात की आपल्याला नंतर पुन्हा पाठवायचे असतात त्याला आपण स्नूज म्हणतो. नंतर सेंड. सेंड म्हणजे काय? आपण एखादा मेसेज पाठवलाय, मेल गेलाय, परंतु तो समोरच्याला पोहोचला का नाही पोहोचला हे कळण्यासाठी तिथे 2 बॉक्स असतात. एक असतो सेंड, दुसरा असतो ड्राफ्ट आणि तिसरा असतो आउटबॉक्स. याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर सेंट म्हणजे काय? की आपले यशस्वीरित्या सक्सेसफुली मेल ज्या ठिकाणी जातात त्याला आपण म्हणतो सेंट. त्या सेंट मेल मध्ये ते जाऊन बसतात. ड्राफ्ट मध्ये कोणते बसतात जाऊन? तर ड्राफ्ट मध्ये दर्शवणारे जे मेल्स असतात की जे आपण कदाचित एखाद्या वेळेस ईमेल आयडी टाकायचा राहिला परंतु आपल्याला तो सेव्ह करायचा राहिलेला होता, तर आपण ज्यावेळेस सेव्ह सुद्धा नाही केला पुन्हा आपल्याला रिओपन करायचा असेल तर त्यावेळेस रिओपन मध्ये तो आपल्याला ड्राफ्ट मध्ये गेलेला दिसतो. आणि याच्या समोरचे जे अंक दिसतात ते काय दर्शवतात? की इनबॉक्स मध्ये 141 काय आहेत, 141 मेल्स आहेत की जे मी अनसीन केलेले आहेत, ते अजून पाहिलेच नाहीत, हे दर्शवणारा तो आकडा आहे. की 141 मेसेजेस आहेत की जे मी अनसीन केलेले आहेत, अजून वाचले नाहीत, त्याचं इंडिकेशन आपल्याला दिसतंय. त्यानंतर ड्राफ्ट. ड्राफ्ट मध्ये काय दर्शवतं? की एकूण किती ड्राफ्ट्स आहे की ते रेडी टू सेंड आहेत, की आपल्याला ते पाठवायचे आहेत परंतु अजून आपण पाठवलेलं नाही. आणि इथे जो आकडा दिसतो तो महत्वाचा आहे बघा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आहे 150 of 342. म्हणजे माझ्या एकूण ईमेल बॉक्स मध्ये, इनबॉक्स मध्ये 342 मेल्स आहेत. त्या 342 मधील 141 मी मेसेजेस वाचले नाहीत आणि 150 हे फक्त पहिल्या पेजवर दिसत आहेत. जर 150 चे मला पुढचे मेसेजेस पाहिजे असेल तर मला इथे
नेक्स्ट बटनावर क्लिक केलं की मला पुढचे मेसेजेस पाहायला मिळतील. म्हणजे 150 to 50 पर्यंत हा झाला पहिले पेज, नंतर 51 to 100 पर्यंत असं झालं दुसरे पेज, असे वन बाय वन आपल्याला मेसेजेस पाहता येतात. आणि इथे जर कोणता आता तुम्हाला एखादा मेसेज कोणत्या ठिकाणी आहे, तो 151 ला आहे का 255 ला आहे का कोणत्या नंबरला आहे ते माहित नाही, अशा वेळेला तुम्हाला महत्वाचा असणारा एखादा मेसेज शोधायचा असेल, तुमचा ईमेल शोधायचा असेल, फक्त तो कोणी पाठवलाय किंवा त्यातला मॅटर काय आहे इथे तुम्हाला लिहू शकता तुम्ही. समजा तुमचा आहे एखादा डॉक्युमेंट्स तुम्ही पाठवलेले, तर तिथे तुम्ही फक्त डॉक्युमेंट्स म्हणायचं सर्च मेल मध्ये की तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये जेवढे तुम्ही अटॅच डॉक्युमेंट्स फाईल केलेले आहेत तेवढे सर्व इथं तुम्हाला दिसतील. तुम्हाला वाटलं की चला मला फक्त मी एखादा व्हिडिओ पाठवलेला आहे 3 वर्षापूर्वीचा तो मला पाहायचा आहे, तुम्ही इथे पाठवू शकता, टाईप करू शकता व्हिडिओज की लगेच तुम्हाला मेलबॉक्स मध्ये आलेले सर्व व्हिडिओज इथे सर्च मेलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ही झाला आपला स्क्रीनशॉटचा अभ्यास. आता यावर आधारित प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे आपण पाहूया. सुरुवातीला जी आपण माहिती घेतली त्यावर आधारित काही क्वेश्चन आहेत. बघा दिसताना हे प्रश्न खूप सोपे वाटतात, परंतु जर आपण त्याचे ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला ऑप्शन्स वरून लक्षात येतं की किती खूप खूप बारकावे की त्याच्यामध्ये कसे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईमेल. इट्स अ सो सिम्पल अँड इझी क्वेश्चन. व्हॉट्स द मिनिंग ऑफ ईमेल. वी नो दॅट ईमेल मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल, परंतु आपल्याला इथे लक्षात येतं की ईमेल हा आपल्याला आहे अर्थ दिलेला, परंतु जेव्हा आपण ऑप्शन्स वाचतो, ऑप्शन वाचताना आपली जर का घाई झाली तर मिस्टेक्स कशी होऊ शकते. नंबर वन, पहिल्यांदाच तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रिक मेल तुम्ही घाईघाई मध्ये वाचत असताना इलेक्ट्रिक मेलचे वाचताना वाचण्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिकच वाचलं गेलं तर तुम्ही इथेच फसू शकतात. लगेच तुम्ही काय करू शकता, फर्स्ट ऑप्शनलाच क्लिक करतात आणि तुमचा उत्तर तुम्हाला माहित असतं, फक्त तुम्ही घाई केल्यामुळे. तुम्हाला वाटतं सो सिम्पल क्वेश्चन आहे, एवढा सोपा प्रश्न कधी विचारला जाऊ शकतो का? हो, विचारला जाऊ शकतो, फक्त फसवण्याच्या दृष्टिकोनातून. इथे काय विचारले सांगितलेले, इलेक्ट्रॉनिक मेल. इथे सुद्धा बघा ऑप्शन्स इथे एक राहिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक ईमेल असा सुद्धा एक ऑप्शन असतो. इलेक्ट्रॉनिक ईमेल असा सुद्धा ऑप्शन दिलेला असतो आणि थर्डला दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक मेल. मग आता इलेक्ट्रॉनिक ईमेल डबल डबल ई येऊ शकतं का? तर नाही, हे सुद्धा ऑप्शन इनकरेक्ट आहे. तर काय करेक्ट आन्सर आहे? इलेक्ट्रॉनिक मेल, नॉट अ इमर्जन्सी मेल. म्हणजे प्रश्न सोपा आहे, फक्त ऑप्शन्स वाचताना घाई करायची नाही, पूर्ण चारीचे चारी ऑप्शन्स वाचायचे आणि त्यानंतरच आपण काय करायचं, आपला अचूक पर्याय निवडायचा. सेकंड क्वेश्चन आहे बघा, वी कॅन अटॅच डॅश डॅश अँड डॅश डॅश विथ द मेल. आपण काय अटॅच करू शकतो? अटॅच करणे म्हणजे काय करणे, जोडणे. त्या मेल सोबत आपण काय काय जोडू शकतो हे आपण आताच पाहिलेले. ते काय काय जोडू शकतो, आपल्याला टू ऑप्शन्स निवडायचे. म्हणजे दोन ब्लँक्स दिलेले आहेत, याचा अर्थ आपल्याला चूज टू ऑप्शन्स. टू ऑप्शन्स आपल्याला निवडायचे, ते कोणकोणते आहेत बघा आपण पाहूया ऑप्शन्स कोणकोणते दिलेले आहेत. नंबर वन आहे फोटोग्राफ, सेकंड आहे थिंग्स, गिफ्ट्स अँड डॉक्युमेंट्स. आपण पाहत असताना ईमेल बद्दल माहिती घेत असताना एक महत्वपूर्ण शब्द पाहिला होता की जे इलेक्ट्रॉनिक मीडियम्स आहेत तेच आपण पाठवू शकतो. मग इलेक्ट्रॉनिक मीडियम्स किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात असणारे कोणते दोन पर्याय आहेत ते आपण पाहूया. नंबर वन, फोटोग्राफ्स आपण पाठवू शकतो का? नक्की पाठवू शकतो, कारण फोटोग्राफ्स आपल्या मोबाईल मध्ये असतात, कम्प्युटर मध्ये असतात आणि ते आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून आपण पाठवू शकतो. परंतु वस्तू, एखादी वस्तू आपण मोबाईल मध्ये टाकून ईमेल वर पाठवू शकतो का? तर नाहीच, ते पॉसिबलच नाही. म्हणून हे आन्सर आपलं असू शकणारच नाही. गिफ्ट्स, गिफ्ट्स आपण पाठवू शकतो का? तर नाही. गिफ्ट्स कोणते पाठवू शकतो? गिफ्टचा फोटो पाठवू शकतो. मग तो कशामध्ये येणार? फोटोग्राफ्स मध्ये. नाही तर तुमच्या समोर प्रश्न पडेल सोडवत असताना, सर आपण गिफ्ट सुद्धा पाठवतो, हाय हॅलो किंवा एखादा फोटो आपण काढून तो गिफ्ट पाठवू शकतो, तर तो गिफ्ट नाहीये. गिफ्ट म्हणजे काय आहे की एखादी ठराविक वस्तू, किती वस्तू आपण ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकत नाही, आपण त्याचा फोटो पाठवू शकतो. म्हणून ऑप्शन पुन्हा इथेच येतोय फोटोग्राफ्स मध्ये. आणि फोर्थ ऑप्शन आहे डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स पाठवू शकतो का? हो, निश्चितपणे. म्हणजेच आपले दोन ऑप्शन्स कोणते आहेत, नंबर वन फोटोग्राफ्स अँड सेकंड डॉक्युमेंट्स. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला ईमेलवर आधारित विचारले जाऊ शकतात. आता इथे एक तुम्हाला स्क्रीनशॉटवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवताना सांगितलं होतं, एक तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल
तर त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न लगेच सोडवता येईल. बघा काय प्रश्न, तर हाऊ मेनी ड्राफ्ट आर रेडी टू सेंड, की ड्राफ्ट मध्ये किती मेल आहेत की जे रेडी टू सेंड आहेत, म्हणजे ड्राफ्ट मध्ये असणारा प्रत्येक मेल हा रेडी टू सेंड असतो. तर असे एकूण किती आहेत, ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. नंबर वन ऑप्शन आहे 4, 3, 2 आणि 1. आठवतो का? आठवत नसेल तर पुन्हा आपण स्क्रीनशॉट कडे जाऊया. पहा इथं सर्वांनी, इथे तुम्हाला ड्राफ्ट दिसतोय. दिसतो का पुन्हा एकदा सर्वांना ड्राफ्ट? इथे बघा, हा ड्राफ्ट दिसतोय आणि त्या ड्राफ्टच्या समोर जो अंक दिलेला आहे तो आपल्याला दिसतोय. तो किती दर्शवतोय? एक हा अंक. म्हणजे आपल्याला स्क्रीन पुन्हा पाहणं गरजेचं आहे. ही स्क्रीन जेव्हा आपण पाहतोच त्याच वेळेला आपल्याला क्वेश्चनचा अर्थ आणि क्वेश्चनचं आन्सर समजून येतं की इथे ड्राफ्ट आपल्याला 1 देण्यात आलेले आहे. म्हणून आपलं इथे आन्सर आपल्याला शोधावं लागणार नाही, फक्त स्क्रीनशॉट पाहिलं की आपल्याला आन्सर आपल्याला मिळून जाणार आहे. म्हणून आन्सर कोणतं असेल सांगा बरं, ऑप्शन नंबर कोणता असेल? करेक्ट, कोणता आहे? ऑप्शन नंबर 4. 4 हे आपलं ऑप्शन नंबर 4. परंतु 4 म्हणजे काय? तर एक मेल. एक मेल म्हणजे एकच त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. नाहीतर तुम्हाला वाटत असेल 4 ऑप्शन नंबर 4 की लगेच मुलं काय करतील 1 ला क्लिक करतील, तसं करायचं नाही. इथे मुद्दा म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी 1 ला 4, 2 ला 3 उलट्या क्रमाने तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. म्हणून प्रत्येकाने पुन्हा सांगतोय मी की ऑप्शन क्लिअर वाचल्याशिवाय आपल्याला कोणताही ईमेलचा प्रश्न असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेतला प्रश्न सोडवायचा नाही. पूर्ण ऑप्शन्स वाचायचे 4 च्या 4 आणि प्रश्न पूर्ण काळजीपूर्वक वापरायचा, वाचायचा, त्यानंतरच आपलं निर्णय घ्यायचा. आता इथे एक तुम्हाला अजून एक स्क्रीनशॉटचा आपण अभ्यास करून घेतोय. बघा इथे एक स्क्रीनशॉट दिसतोय, इथे साईन बदललेले, लोगो बदललेला आहे. हा लोगो सर्वांना परिचित आहे की ज्याचा वापर आता सर्रासपणे वापर करतोय. जी आपण गुगल मीट घेतोय ती सुद्धा यांच्याच माध्यमातून घेतोय, तो म्हणजे गुगल. गुगलचा हा एक लोगो आहे, गुगलचा हा एक लोगो आहे. तो लोगो काय दर्शवतो की जीमेल दर्शवतो. ही जी विंडो आहे ती आहे साइन इनची. जेव्हा आपण नवीन असतो, नवीन असताना आपल्याला ईमेल आय डी क्रिएट करायचा. समजा तुम्ही खूप लहान आहेत, तुम्हाला तुमचं स्वतःचं ईमेल आय डी जर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, साइन इन किंवा गुगल मेल साइन इन असं जेव्हा तुम्ही सर्च करतात, सर्च केल्यानंतर जी फर्स्ट तुम्हाला एक लिंक दिसेल त्या लिंकवर जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा तुम्हाला अशी एक विंडो ओपन झालेली दिसेल. आता स्वतःचा तुम्हाला ईमेल आय डी ओपन करायचं आहे तर तुम्ही नेमकं कोणत्या टॅबवर ओपन करणार? डिरेक्टली आपण ईमेल और फोन करू शकतो का? तर नाही, कारण आपला ईमेल पण नाही अजून रजिस्टर्ड झालेला आणि फोन पण रजिस्टर्ड झालेला नाही. म्हणून आपण ज्यांचा रजिस्टर्ड झालेला आहे तेच फक्त आपला स्वतःचा ईमेल आय डी किंवा फोन नंबर इथे टाईप करू शकतात. परंतु आपला स्वतःचा तर नाहीये. नेक्स्ट आहे फॉरगेट मेल. आपण तयारच केला नाही तर फॉरगेट कसं करू शकतो? पॉसिबल नाही. तर मग आपल्याला कुठे जावं लागेल? इथे क्रिएट अकाउंटवर. आपल्याला स्वतःचा ईमेल आय डी तयार करत असताना क्रिएट अकाउंटवर जाऊन आपल्या स्वतःचा ईमेल आय डी तयार करावा लागेल. त्यासाठी एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा. त्या फॉर्म मध्ये असणारी सर्व माहिती भरायची. ती माहिती ओपन केल्यानंतर गुगल तुम्हाला पुन्हा विचारतं की जर जगामध्ये आता एकाच नावाचे अनेक व्यक्ती असतात किंवा एकाच नावाचे आडनावाचे सुद्धा अनेक व्यक्ती असतात, मग अशा वेळेला काय करतं? दोघांचं सेम येऊ नये म्हणून तुम्हाला कधी कधी असं म्हणतं की धिस आय डी इज ऑलरेडी युज्ड, प्लीज चेंज इट. मग तशा वेळेला तुम्ही कोणतं तरी अंक त्याच्यामध्ये टाकायचा आणि स्वतःचा ईमेल आय डी तयार करायचा. त्यासाठी तुम्हाला कोणतं टॅब ओपन होणार, युज करावे लागणार आहे? क्रिएट अकाउंट. फॉरगॉट मे ईमेल हा कधी वापरायचा? सपोज तुम्हाला तुमचा ईमेल आय डी तुम्ही आत्ता तयार केलाय आणि तुम्ही 10वीला गेला, तर 10वीला गेल्यानंतर तुम्हाला स्वतःचा मोबाईल भेटला वापरण्यासाठी. आत्ता तर तुम्हाला कोणी मोबाईल वापरण्यासाठी देणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल तेव्हा तुम्हाला देतील. मग अशा वेळेला आपला स्वतःचा ईमेल आय डी विसरून गेलेला असेल, तर मग तो ईमेल आय डी कोणता आहे तो शोधायचा असेल तर तुम्ही फॉरगॉट मेल या टॅबचा वापर करू शकतात. आणि हा नेक्स्ट कशासाठी आहे? ज्या वेळेस आपण ईमेल आय डी आपला स्वतःचा तयार केल्यानंतर जेव्हा आपल्याला साइन इन करायचं असेल, साइन इन पुन्हा आपण इथे चालो. साइन इन म्हणजे काय? की आपल्याला त्या इनबॉक्स मध्ये जायचंय, तेव्हा आपण साइन इनची ही टॅब ओपन करणार. इथे आपला स्वतःचा ईमेल आय डी टाईप करणार, नंतर नेक्स्ट म्हणणार. नेक्स्ट म्हणल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड तयार करावा लागतो, तो पासवर्ड आपल्याला टाईप करावा लागेल आणि त्यानंतरच आपलं काय होणार आहे, ईमेल आय डी आपण लॉग इन होणार आहोत. आता यावर आधारित प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात,
ते आपण पाहूया. आता इथे तुम्हाला एकच क्वेश्चन दिलेले बघा, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ जीमेल अकाउंट. पुन्हा बघा प्रश्न नीट वाचायचा, प्रश्नामध्येच आपल्याला बरंच कळतं. क्रिएट अ जीमेल अकाउंट, आपल्याला आपलं स्वतःचं काय करायचं, जीमेल अकाउंट क्रिएट करायचं म्हणजे निर्माण करायचं आहे. तर तो निर्माण करत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, व्हॉट शुड यू क्लिक ऑन, तुम्ही कशावर क्लिक करणार आहेत. मग खाली काही चार ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. नंबर वन आहे नीड हेल्प, फॉरगॉट मेल, साइन इन अँड क्रिएट अकाउंट. सांगा बरं उत्तर कोणतं असेल, तर विचार करा. आपल्याला आपला स्वतःचा क्रिएट जीमेल अकाउंट करायचा आहे. साहजिकच सर्वांना माहित असेल की आता आपल्याला स्वतःचा अकाउंट क्रिएट करायचं म्हणल्यावर आपल्याला क्रिएट अकाउंट या टॅबचाच आपल्याला वापर करावा लागणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं आन्सर आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बघा, कधी कधी सिम्बॉल वर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिम्बॉल सुद्धा खूप महत्वाचे आहेत, त्यासाठी सिम्बॉल आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. प्रश्न काय, विच सिम्बॉल इज यूज्ड फॉर मेल, मेलसाठी कोणतं सिम्बॉल वापरण्यात आलेले. आपण हे चार मोबाईल वापरत असताना आपल्याला सर्वांना चारही चार सिम्बॉल्स परिचित आहे. सर्वांना माहित आहे की हा पहिला मेलचा आहे, आताच आपण पाहिलेला आहे की मेलचा हा काय आहे, पहिला सिम्बॉल आहे की जो इनबॉक्स मध्ये दिसतो आपल्याला. सेकंड सर्वांना परिचित असणारा की जो आपल्याला एकदा टाइमपास म्हणलं की आपण याचा वापर करतो, तो म्हणजे कोणता आहे सांगा, युट्यूब. युट्यूब आहे हे सिम्बॉल. हा काय दर्शवतो तुम्हाला, फोटोज. आपले गुगल फोटोज आहेत ते फोटोज दर्शवतात. आणि हा 31 नावावरूनच लक्षात येईल, नंबर वरूनच लक्षात येईल. 31 म्हणजे काय दर्शवतो की गुगलचं जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर, की जिथे आपण आपले स्वतःचे इव्हेंट्स असतील, काही महत्वाचे आपले लक्षात राहत नाहीत अशा कोणत्या गोष्टी असतील, तर ते आपण इथे काय करायचं, सेव्ह करून ठेवले की ते आपल्याला रिमाइंड करतात. त्यासाठी गुगल कॅलेंडरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. मग सांगा बरं याच्यातलं उत्तर कोणतं आहे, कोणता सिम्बॉल हा ईमेलसाठी आहे, तर ऑप्शन नंबर 1 हा मेलसाठी आपल्याला वापरायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे पुन्हा एक स्क्रीन आहे, आधी ही स्क्रीन आपण आत्ताच पाहिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न आहे. तो प्रश्न कोणता आहे तो आपण पाहूया. कधी कधी कसं होतं की आपल्याला एखादा प्रश्न असतो, प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या स्क्रीन कडे जावं लागतं, म्हणून मी ती स्क्रीन वरती न येता जवळ आणून ठेवली. ती स्क्रीन आहे, फक्त प्रश्न कोणता आहे ते पाहूया. प्रश्न थोडासा वर घेतो. मनीषा वॉन्ट्स टू क्रिएट अन ईमेल अकाउंट, विच टॅब विल शी चूज. प्रश्न तोच आहे, फक्त बदलून विचारलेला आहे. पूर्वी इफ यू वॉन्ट आणि यावेळेस काय विचारलेले, एका व्यक्तीचं किंवा एका मुलीचं नाव विचार, नाव टाकून तिथं प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजे प्रश्न साधारणपणे सारखेच असतात, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी असते. म्हणून हा एक प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा पाठवलेला आहे, टाकलेला आहे. ऑप्शन सर्वांना माहिती आहे की कोणता ऑप्शन आहे, क्रिएट अँड अकाउंट, ते टॅबचा वापर करणार आहे. क्रिएट अँड अकाउंट पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की कुठे आहे, तर ती टॅब इथे पहा. क्रिएट अकाउंट ही जी टॅब आहे, त्या टॅबला आपण ओपन केलं, टॅब केलं, आपण टॅबला क्लिक केलं की आपल्याला तो फॉर्म ओपन झालेला दिसेल. आता अजून एक तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते, म्हणजे ईमेलचा आपल्याला अभ्यास करायचा. ईमेलचा अभ्यास करत असताना वेगवेगळे काही घटक आहेत, त्या घटकांचा आपल्याला माहिती घ्यायची. आपण एक मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की कंपोज या घटकाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. हे बघा इथे कंपोज दिसतो सर्वांना. या कंपोज मध्ये जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा अशी एक छोटी पुन्हा त्यातल्या त्यात एक विंडो तयार होते. यातील जे हे टूल बार्स दिसतात का सर्वांना, हा टास्क बार, हा टूल बार, या टूल बार्स वर आणि टास्क बार वर आधारित प्रश्न विचारले जातात. मग त्यांचा आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. आपण पहिल्यापासून सुरुवातीपासून घेऊया. इथे बघा एका व्यक्तीचं नाव लिहिलेलं, मी मंगेश पालवे. जेव्हा आपण एखादी कोणत्याही व्यक्तीचा, जो आपल्याला मित्र असेल किंवा कोणती व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचा जेव्हा आपण ईमेल आय डी टाकतो आणि तो आपल्याकडे ऑलरेडी सेव्ह असेल, तर तो ईमेल आय डी नाही दर्शवत, तर तो व्यक्तीचं काय दर्शवतो, नाव दर्शवतो. आता इथे मी त्याचा ईमेल आय डी टाईप केलेला आहे, परंतु तो ईमेल आय डी न दर्शवतो तो काय दर्शवतो, त्याचं नाव सेव्ह केलेलं असल्यामुळे मंगेश पालवे हा तिथं नाव दर्शवतो. इथे काय केलेलं आहे, हा सब्जेक्ट आहे,
दुसरी जी टॅब आहे ती काय आहे, सब्जेक्टची आहे. की याचा सब्जेक्ट काय आहे, जे मी पाठवतोय त्याचा सब्जेक्ट आहे प्रेझेंटेशन. की मी त्याला एक प्रेझेंटेशन पाठवत आहे आणि ते प्रेझेंटेशन त्यांनी पाहावं यासाठी मी त्याचा सब्जेक्ट ठेवलेला आहे प्रेझेंटेशन. आणि काय मेसेज केलेला आहे, रिस्पेक्टेड सर काइंडली चेक द प्रेझेंटेशन अँड रिप्लाय अस ऍज अर्ली ऍज पॉसिबल. म्हणजेच माझं काय करा, तुम्ही प्रेझेंटेशन मी पाठवलेलं आहे ते चेक करा आणि ते चेक पाठवलं केल्यानंतर तुम्ही मला काय करा, लगेचच जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही रिप्लाय करा. असं आपण पाठवलेले, पाठवणारा व्यक्ती कोण आहे, इथं खाली नाव दिलेले, रिगार्ड्स स्नेहल जाधव. आणि एक आपल्याला मेसेज म्हणून जर द्यायचा असेल तर तो मेसेज सुद्धा आपण एक सोशल आपल्या वर्कसाठी आपण देऊ शकतो, सोशल वर्कसाठी. प्लीज सेव्ह प्लांट्स अँड ग्रो प्लांट्स फॉर अवर ब्राईट फ्युचर. आपण एक छोटासा मेसेज हा टाईप केलेला आहे, तो सुद्धा आपण पाठवलेला आहे. पुढे आपण पाहतोय ह्या टॅब बद्दल. आता हे टॅब कोणते आहेत, हे टूल्स कोणते आहेत, त्या टूल्स बद्दल बऱ्याच जणांना माहित असेल. जे जो कोणताही मुलगा एम एस वर्ड वापरतो किंवा एम एस पॉवर पॉईंट वापरतो किंवा एक्सेल वापरत असेल त्या सर्वांना हे माहित आहे. तरी सुद्धा आपण पाहूया, हा काय दर्शवतो, अंडू. हा काय दर्शवतो, रिडू. अंडू कधी दर्शवतो, समजा आपण एखादा शब्द आहे तो शब्द आपण टाईप केला आणि तो आपल्याला डिलीट करावा लागला आणि पुन्हा लक्षात आलं की अरे नाही तो शब्द बरोबर होता, लगेच आपण अंडू केलं की तो ऍज इट इज आपण डिलीट केलेला शब्द बरोबर येतो. नंतर पुन्हा लक्षात आला आपल्याला नाही नाही हे चुकीच आहे, मग अशा वेळेला आपण पुन्हा रिडू करायचं की लगेच पुन्हा तो डिलीट होतो. यासाठी अंडू आणि रिडू, अंडू म्हणजे केलेलं पुन्हा परत येणे आणि रिडू म्हणजे घालवलेलं, म्हणजे जे आहे ते पुन्हा घालवणे. यासाठी ह्या दोन टूलचा वापर आहे. सॅन सेरिफ हे काय दर्शवतं, तर फॉन्ट चं नेम दर्शवतो की हा फॉन्ट कोणता आहे. हा जो फॉन्ट मी वापरलेला आहे, फॉन्टचे अनेक प्रकार आहेत हे आपण एम एस वर्ड मध्ये शिकलोय, ते दर्शवतो. सॅन सेरिफ नावाचा हा काय दर्शवतो, फॉन्ट दर्शवतो. टी टी म्हणजेच कॅपिटलायझेशन इथं आपल्याला दर्शवतो. इथं बी म्हणजे एखादा जर का वर्ड असेल तो आपल्याला बोल्ड करायचा असेल तर, इटॅलिक इटॅलिक म्हणजे तिरकस करायचं असेल तर, एखाद्या शब्दाला अंडरलाईन करायचं असेल तर यू चा आपण वापर करतो. ए म्हणजे इथे तुम्हाला कलर वापरायचे असतील, एखाद्या जर का कोणत्या फॉन्टला कलर द्यायचा असेल तर इथं आपण कलर वापरू शकतो. इथं पॅराग्राफ्स करू शकतो, इथं फॉर्मॅटिंग आहेत आणि इथं आपला एखादा मजकूर आहे तो जर का आपल्याला इकडे किंवा इकडे सरकवायचा असेल, अलाइनमेंट करायची असेल, त्या अलाइनमेंट साठी सुद्धा आपण याचा वापर करतो. पुढे बघा, हा एक आहे दिसतो तुम्हाला, इथे सुद्धा आपण काय करू शकतो, अटॅच म्हणजेच आपला जे डॉक्युमेंट्स पाठवायचे ते आपण काय काय पाठवू शकतो अटॅच. तर फर्स्ट आहे बघा, हे एक असा यू पिन सारखा दिसतो सर्वांना, याच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पाठवू शकतो, जे आपण पाहिलेले आहेत, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, म्युझिक फाईल्स, स्प्रेडशीट्स, डॉक्युमेंट फाईल्स, हे सर्व आपण यावर क्लिक केल्यानंतर तिथे एक पुन्हा टॅब ओपन होते की ओपन, मग ते ओपन करायचं आणि आपल्याला आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये जिथे सेव्ह केलेली असेल तिथून ब्राउज करायची आणि ती ब्राउज करून आपण तिथे अटॅच करू शकतो. इथे काय दर्शवतो, तर लिंक आहे. इथे इमोजी दर्शवतात. आपला गुगल ड्राईव्ह असतो तो गुगल ड्राईव्ह ओपन करायचा असेल याच्या मदतीने आपण डिरेक्टली आपला गुगल ड्राईव्ह ओपन करू शकतो. आणि इथे फोटोग्राफ सुद्धा देण्यात आलेले आहे. आणि हे बाकीचे लॉक करायचे असेल आपल्याला ईमेल्स तर ते लॉक सुद्धा पासवर्ड आपण इथे टाकू शकतो. आणि इथे जर का आपल्याला एडिट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तो टूल बार दिलेला आहे. हे टूल बार सर्वांनी काय करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर, आणि पुन्हा हे स्क्रीनशॉट किंवा मी आज येणं तुम्हाला आपली झूम आपला हा ऑनलाईनचा क्लास संपल्यानंतर मी एक तुम्हाला गुगल लिंक पाठवतो, त्या गुगल लिंक मध्ये सुद्धा हे स्क्रीनशॉट मी पाठवलेले आहे. ते सर्वांनी अभ्यास करून घ्या की नेमकं कुठं कुठं काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. आपण यावर आधारित प्रश्न पाहूया. पाहा, यावर आधारित पहिला प्रश्न तुम्हाला देतोय. प्रश्न आहे, मुकेश वॉन्ट्स टू बोल्ड द टेक्स्ट. आताच आपण पाहिलं की आपल्याला आपला जो टेक्स्ट आहे त्याला बोल्ड करायचा असेल तर कोणता सिम्बॉल आपण चूज करणार आहे. हे बघा, इथे तुम्हाला पुन्हा यूपिन सारखा हा एक साइन दिसतं, ते आहे आपण पाहिलेलं. तो कशाचा आहे, अटॅचचा आहे, म्हणजे हे तो वापर करू शकत नाही. नेक्स्ट आय आहे. आय म्हणजे काय दर्शवलेले, की जो आपला फॉन्ट आहे तो तिरकस करणे म्हणजे इटॅलिक करणे. इथं तर आपण इटॅलिक काय करायचं नाही, आपल्याला काय करायचंय
बी करायचं. बी म्हणजे काय? बोल्ड करायचं आहे. तर म्हणून आपला ऑप्शन येतो ऑप्शन नंबर टू, बोल्ड बी. आता तुम्हाला एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो की हा ऑप्शन नंबर फोर कशाचा आहे. ऍड सीसी. सीसी म्हणजे काय? कार्बन कॉपी. जर आपल्याला एखादी कार्बन कॉपी जर का तिथं ऍड करायची असेल तर तिथं आपण ऍड सीसी असं करू शकतो. तो काय आपला ऑप्शन नाहीये. ऑप्शन सुद्धा आपण समजून घेतलं की आपल्याला पुढची माहिती कळते. बघा इथं लगेच नेक्स्ट विंडो मध्ये आलेले की सीसी आणि बीसीसी. सीसी आणि बीसीसी म्हणजे काय असतं ते पण आपण समजून घेऊया. टू म्हणजे इथं ज्याला आपल्याला मेसेज पाठवायचा आहे, ईमेल करायचा आहे, त्या व्यक्तीचा आपण इथे ईमेल आयडी टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर जर अनेक व्यक्तींना पाठवायचं असेल तर आपण कॉमा देऊन अनेक व्यक्तींना इथे पाठवू शकतो. परंतु कधी कधी असं होतं, आपण एक गुगलमध्ये पण हे आपल्या व्हॉट्सअप मध्ये पाहतो बघा, ब्रॉडकास्ट नावाचं एक नवीन फीचर आलेले. त्याचा वापर आपण कशासाठी करतो? आपला मेसेज असतो जो आपण काय करतो अनेक जणांना पाठवतो. परंतु अनेक जणांना पाठवत असताना आपण ग्रुपच्या माध्यमातून नाही पाठवत. समोरच्या व्यक्तीला वाटतं की त्याने मला तो पर्सनल पाठवलाय, परंतु आपण पाठवताना ऍट अ वन टाइम पाठवतो. आणि तो कशाच्या माध्यमातून पाठवतो? ब्रॉडकास्टच्या माध्यमातून. तेच आपल्याला इथे दर्शवतं सीसी आणि बीसीसी. म्हणजे आपल्याला वाटतं की इथे इंडिव्हिज्युअल पद्धतीने त्याने आपल्याला सेपरेटली मेल पाठवलेला आहे. इथे ज्या व्यक्तीला पाठवलेले इतर कोणत्याही व्यक्तीचं इथं नाव दिसत नाही. परंतु टू मध्ये मी जर पाठवला एखादा व्यक्ती असेल अनिकेत, तर अनिकेत नंतर कोणाला पाठवला? संजयला. ह्या दोन्ही व्यक्तीचं नाव दिसतं. अनिकेतचं पण नाव दिसतं, संजयचं पण नाव दिसतं. परंतु जर मी इथे अनिकेत पाठवलं आणि इथे सीसी मध्ये जर का संजय पाठवलं आणि इकडे पाठवलं बीसीसी मध्ये महेश, तर ह्या तिघांना सेपरेटली जातो ऍट अ वन टाइम. म्हणून टू सीसी आणि बीसीसी याच्या अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? वापर करू शकतो. इथे पुन्हा बघा सब्जेक्ट टाईप करायचा आपल्याला. इथे तो मेसेज टाईप केलेला आपण एक सोशल वर्क साठी. पुन्हा इथे तुम्हाला हा टूल बार दिसतोय. हे टूल बार वरती तुम्हाला अजून मेन्यू बार दिसतोय. याचा वापर आपण कसा करायचा आहे ते पाहिलेले. यावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपण पाहूया पुढे. आता यावर आधारित प्रश्न बघा, पुन्हा एकदा सिम्बॉल वरच आलेला आहे. तेच सिम्बॉल आहेत, फक्त प्रश्न वेगळा आहे. अरुण वॉन्ट्स टू सेंड अन एक्सेल शीट. अरुणला काय पाठवायची आहे? एक्सेल शीट पाठवायची आहे. मग ती कोणता टॅब चूज करणार आहे किंवा कोणता साइन चूज करणार आहे? आता सर्वांना साधारणपणे कल्पना आली असेल की बोल्ड नाही होणार, ऍड सीसी नाही होणार, इटॅलिक नाही होणार. अटॅच करायचं असेल तर आपल्याला कशाचा वापर करावा लागणार आहे? या पिनचा, यू पिनचा. आणि या यू पिनच्याच माध्यमातून आपण काय करू शकतो? एखाद्या व्यक्तीला कोणतीही डॉक्युमेंट फाईल आपण पाठवू शकतो. म्हणून अरुणला कोणता ऑप्शन निवडावा लागेल? ऑप्शन नंबर वन. इथे अजून एक नवीन ब्राउझर तुम्हाला दाखवतोय. बघा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर्स आहेत, सर्च इंजिन्स आहेत. त्या प्रत्येक सर्च इंजिनने आपला स्वतःचा एक ईमेल आय डी प्रोव्हाइड केलेला आहे. जसं गुगलवाल्यांनी गुगल जीमेल केलेला आहे, तसा हा एक नवीन सर्च इंजिन आहे, ते आहे याहू. या याहूने सुद्धा आपलं स्वतःच ईमेल तयार केलेलं आहे, त्याला आपण याहू मेल डॉट कॉम म्हणतो. परंतु हा सध्या कोणीही वापरत नाही, कारण तो काही ठराविकच जुन्या काळामध्ये वापरला जाणारा याहू मेल होता. आता सर्रसपणे सर्वजण लोक काय वापरत आहेत? गुगल मेल म्हणजे जीमेल वापरतात. इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न विंडो दिसते बघा. इथे युजर नेम, जीमेल, तुमचा जो युजर नेम असेल किंवा ईमेल असेल किंवा मोबाईल असेल तो टाइप करायचा. नेक्स्ट म्हणायचं, नेक्स्ट म्हणलं की तुमचा पासवर्ड टाईप करायचा आणि तुम्ही तुमच्या अकाउंटला लगेच साइन इन होतात. इथे बघा मला दाखवायचं होतं हा एक शब्द, स्टे साइन इन. बघा इथे तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो शब्द आहे स्टे साइन इन, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्याही टॅगवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे जे सर्व शब्द आहेत ना, त्या शब्दांच्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. बघा इथे स्टे साइन इन नावाचा जो शब्द दिसतो त्याचा अर्थ काय होतो? की सपोज आता तुमचं स्वतःचं पीसी आहे किंवा स्वतःचा लॅपटॉप आहे किंवा स्वतःचा मोबाईल आहे, त्यावर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतःचा ईमेल आय डी टाईप करा, नंतर पुन्हा पासवर्ड टाईप करा, असं करणं जर का तुम्हाला संयुक्तिक वाटत नसेल
आणि प्रत्येक वेळेला त्याचा त्याचा कंटाळा येत असेल. फक्त एकदा करायचं आणि स्टेज साइन इन म्हणायचं. नेक्स्ट वेळेस तुम्ही स्वतःचा ईमेल आयडी मधले दोन शब्द जरी दोन अक्षर जरी टाईप केले की लगेच ते तुम्हाला स्वतःचा ईमेल आयडी दर्शवतो आणि नेक्स्ट म्हणलं की लगेच तो पासवर्ड सुद्धा स्वतःच घेतो. म्हणजे तो स्टेज साइन इन आपल्याला रिमेंबर करतो, रिमेंबर म्हणण्यापेक्षा आपल्याला सेव्ह करून ठेवतो आणि तो स्वतःच वापरतो. फक्त हे कधी वापरायचं? जेव्हा स्वतःचा पीसी असेल अशाच वेळेला वापरायचं, इतर कुठेही वापरायचं नाही. इतर वेळेला काय करायचं, हे जे टिक मार्क आहे ते टिक मार्क काढून टाकायचं, नाही तर तुमचं ईमेल आयडी कोणीही वापरू शकतं. म्हणून स्वतःच्या ईमेल आयडी बद्दल आपण सिक्युरिटी सुद्धा घेणं गरजेचं आहे. फॉरगॉट युजर नेम, आपला जर का एखाद्या वेळेस युजर नेमच लक्षात राहिलं नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 10वी नंतर मोबाईल आला, तर तुम्ही फॉरगॉट युजर नेमचा वापर करून स्वतःचा युजर नेम सुद्धा शोधू शकतात. इथे बघा पुन्हा एकदा दिलेले, जर तुमच्याकडे स्वतःचं ईमेल आयडी नसेल आणि तुम्हाला याहू मेलचा वापरच करायचा नाही, तर कंटिन्यू विथ गुगल असं सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे टॅब. तर ती टॅबचा वापर करून तुम्ही गुगल मेलचा सुद्धा काय करू शकतात, वापर करू शकतात. म्हणजे तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत, गुगल मेल वापरायचं गुगल मेल वापरा आणि याहू मेल वापरायचं असेल तर याहू मेल वापरा. यावर आधारित प्रश्न पाहूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टे साइन इन, पुन्हा पहा इथे मी सांगितलेला जो टॅब होता तो चालेला. इथे स्टे साइन इन या टॅबचा म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर फर्स्ट ऑप्शन यू हॅव फॉरगॉट युअर मेल, सेकंड ऑप्शन यू शुड रिमेंबर युअर पासवर्ड, थर्ड यू रिकग्नाइज युअर मेल अँड लास्ट ऑप्शन इज देअर यू आर लॉक्ड आउट. सो विच इज द करेक्ट आन्सर? यस, ऑप्शन नंबर टू, रिमेंबर. आपल्याला स्वतःचा जो पासवर्ड आहे तो आपल्याला आठवण करून देतो. फॉरगॉट तर नाही दर्शवणार तो, फॉरगॉट म्हणजे काय होतो, विसरून जाणे, म्हणजेच आपण विसरलो का, नाही, तर संगणक आपल्याला किंवा प्रोव्हायडर आपल्याला काय करतो, आठवण करून देतो. स्टे साइन इन म्हणून रिमेंबर हाच ऑप्शन करेक्ट येतो. रिकग्नाइज, आपल्याला ओळख पटवायची का, नाही. लॉग आउट व्हायचं का, नाही. म्हणून ऑप्शन नंबर कोणता आहे, रिमेंबर. अशा पद्धतीने शब्दांमध्ये बदल होतो आणि शब्दांमध्ये बदल होत असताना आपली जर का व्होकॅब्युलरी चांगली असेल, आपल्याला सिनोनिम्स जर का आपले पाठ असतील चांगल्या पद्धतीचे, तर सिनोनिम्सचा वापर इथे सर्रासपणे केला जातो. म्हणून सिनोनिम्सचा सुद्धा आपल्याला पाठ करणं गरजेचं राहतं. बघा पुढे एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, इफ यू हॅव फॉरगॉटन युअर युजर नेम, जे आता आपण पाहिलेलं होतं की युजर नेम तुमचा विसरून गेलाय. फॉरगॉटन म्हणजे काय करणे, विसरून जाणे. तर अशा वेळेला सो विच टॅब विल हेल्प यू, तुम्हाला नेमकी कोणती टॅब यू मदत करणार आहे. तर फर्स्ट ऑप्शन एंटर याहू आयडी, फॉरगॉट युजर नेम, आय हॅव वंट ईमेल आयडी अँड लास्ट ऑप्शन इज देअर एंटर पासवर्ड. आता पासवर्डचा आपल्याला युजर नेमच माहित नाही तर पासवर्डचा काही संबंधच येणार नाही. आणि जर आपल्याला ईमेल आयडी असला असता माहीत तर आपण एंटर केला असता, परंतु माहीतच नाही ना, त्यामुळे पहिले दोन ऑप्शन्स लगेच कट होऊन जातात. प्रश्न वाचला की लगेच आपला ऑप्शन कोणते कट होतात ते लक्षात येतात. आता राहिले कोणते दोन ऑप्शन्स, कोणकोणते, नंबर वन फॉरगॉट युजर नेम अँड सेकंड आय हॅवंट ईमेल आयडी. आता तुमच्याकडे ईमेल आयडी नाहीयेच का, आहे, परंतु तो काय झालेला आहे, माझ्याकडून विसरून राहिलेला आहे. म्हणून आपण कोणती टॅब यूज करणार आहे, फॉरगॉट. इथे बघा स्पेलिंग मिस्टेक आहे झालेली आहे. इथे काय आहे, स्पेलिंग फॉरगॉट, ही आपल्याला स्पेलिंग मिस्टेक आहे दिसते, तर इथे ती दुरुस्त केलेली फॉरगॉट युजर नेम. इथे आपल्याला अशा पद्धतीने ऑप्शन नंबर सेकंड हे उत्तर आपलं बरोबर आहे. नेक्स्ट पुन्हा एकदा, आता इथे तुम्हाला वेगळी विंडो दिसते. आपल्याला बरेचसं माहिती आहे, फक्त ज्या नवीन टॅब दिसतात टूल मेनू बार मधल्या ते आपण पाहतोय. बघा इथे कोणती आहे, स्पॅम. स्पॅम दिसते. स्पॅम म्हणजेच काय आहेत, अनवॉन्टेड मेसेजेस आहेत की जे तुम्हाला नको आहेत, जाहिराती आहेत, त्या किती एकूण 13. ट्रॅश मेमरीज असतात की जे आपल्याला आपलं कदाचित इनबॉक्स आपला हॅक करू शकतात, अशा मेल्स कुठे जातात, ट्रॅश मेमरी मध्ये जातात. आता त्यावर आधारित प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया. बघा प्रश्न आहे, विच कॅटेगरीज मेल्स आर फाउंड इन स्पॅम. स्पॅम मध्ये कोणत्या कॅटेगरीजचे मेल येतात, तर इम्पॉर्टन्स नाही, इम्पॉर्टन्सला आपण साइन दिलेले. सिक्युरिटी पर्पज, सिक्युरिटी पर्पजचे पण नसतात. अनवॉन्टेड ऍडव्हर्टाइजमेंट हा करेक्ट आन्सर आहे. किंवा अनवॉन्टेड ऍडव्हर्टाइजमेंट आहेत
त्या स्पॅम मध्ये जातात आणि सेंड मेल्स हा सेंड बॉक्स मध्ये जातो. म्हणून आन्सर करेक्ट आहे अनवॉन्टेड ऍडव्हर्टाइजमेंट ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट पहा, नेक्स्ट तुम्हाला एक क्वेश्चन दिसतो. इफ मेल इज नॉट सेंड बाय यू व्हेअर यू विल यू फाइंड इट. जर का एखादा मेसेज असेल, इफ मेल इज नॉट सेंड बाय यू, जर का तुम्ही एखादा ईमेल आहे तो पाठवलाय परंतु तो गेलाच नाही, अशा वेळेला तो कुठे जाऊन बसेल? तर तो कुठे जाऊन बसेल? रेडी टू सेंड मध्ये, म्हणजेच ड्राफ्ट या ऑप्शन मध्ये जाऊन बसेल. म्हणून ऑप्शन नंबर 4. वेळ संपत आलेला आहे म्हणून आपण थोडस घाई करतोय आणि बऱ्यापैकी तुम्हाला सुद्धा आता माहिती झालेली आहे म्हणून आपण थोडस फास्ट घेतोय. जर का तुम्हाला शक्य वाटत असेल की हा महत्वाचा आहे तर याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथे एक प्रश्न दिसतोय तुम्हाला. If you want to send mail to your friend, what will you click on? जर तुम्हाला तुमच्या मित्राला ईमेल करायचा असेल तर तुम्ही कोणता टॅब यूज करणार? तर मेल सेंड करायचा आहे. तर मेल जरी सेंड करायचा असला तर आपल्याला काय वापरावं लागणार आहे? सुरुवातीला तयार करावं लागणार आहे. म्हणून सेंट वर जायचं नाही, तर कशावर जायचं? कंपोज वर जायचं. कंपोज मध्ये तयार करायचं आणि त्याच्यानंतर सेंड करायचं. म्हणून ऑप्शन नंबर 3. नाही तर बरेच जण काय करतील, सेंड म्हणलं की लगेच ऑप्शन नंबर 1 ला क्लिक करतील, तर उत्तर चुकू शकतं. कंपोज मध्ये जाऊन आपल्याला सेंड करायचे. आता काही प्रश्न आहेत बघा, की जे आपल्या परीक्षेला विचारण्यात आलेले होते. हा प्रश्न आहे 2018 ला विचारण्यात आलेला. फेब्रुवारी 2018 ला जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा जो प्रश्न आहे तो आपण इथं पाहतोय. बघा इथे दाखवण्यात आलेले 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? ऑन विच डे मोस्ट ऑफ द मेसेजेस आर रिसिव्ड. ऑप्शन नंबर 1 मंडे, थर्सडे, ट्यूजडे अँड वेन्सडे. अर्थ काय होतो? ऑन विच डे, असा कोणता वार आहे की ज्या दिवशी मोस्ट ऑफ द मेसेजेस आर रिसिव्ड, म्हणजे आलेले आहेत. तर आलेले मेसेजेस सांगितलेले आहेत कुठे दिसतात आपल्याला? ह्या इथे, इथे जो तुम्हाला स्क्रीन दिसते त्याच्यामध्ये दिसतात. आणि ते कधी आलेले आहेत आणि कोणत्या दिवशी आलेले आहेत हे जर आपल्याला पाहिजे असेल तर हा जो टॅब दिसतो, भाग दिसतो, तिथे आपल्याला लक्षात येतं. बघा कोणते, ह्या आजच्या दिवशी किती आलेले आहेत? एकूण 4 आलेले दिसत आहेत. वेन्सडेला 3, 3+3, 6, 7, 8 आणि 9 मेसेजेस वेन्सडेला आलेले आहेत. मंडेला 2 आलेले आहेत आणि थर्सडेला फक्त 1 आलेला आहे. मग कोणता आहे मोस्ट ऑफ द युज झालेला की रिसिव्ह झालेला? ऑन वेन्सडे, ऑप्शन नंबर 4. हा एवढा सिम्पल क्वेश्चन होता की तो आलेला होता फेब्रुवारी 2018 ला. फक्त कधी हा सिम्पल वाटतो? जेव्हा आपल्याला कळतो त्याच वेळेला. आणि जर आपल्याला कळालाच नाही की कुठं पाहायचं, वेन्सडे कुठं पाहायचं आणि कोणता मेसेज कुठं आलेला आहे तो जर आपल्याला कळालाच नाही तर आपल्याला तो प्रश्न सुद्धा अवघड वाटतो. जुलै 2022 ला सांगितलं होतं एकूण 3 वेळेस हा प्रश्न आलेला आहे ईमेलवर आधारित. तर एक होतं 2018, दुसरा आहे जुलै 2022. या जुलै 2022 ला कोणता क्वेश्चन आलेला आहे बघा. द नंबर 11 इज रिलेटेड टू डॅश डॅश. नंबर 11, आता नंबर 11 कुठं दर्शवतो? या इथे. आता फॉर्मॅट टेक्स्ट आहे, ही जुनी विंडो आहे, गुगलने स्वतः मध्ये बदल करून घेतला तेव्हा 11 हा दिसत होता. जर आपण एमएस वर्ड वापर करत असेल तर एमएस वर्ड मध्ये लक्षात येतं की हा 11 काय दर्शवतो सांगा बरं. डेट दर्शवतो, फॉन्ट साईज दर्शवतो का, नंबर ऑफ मेल दर्शवतो का, टाइम दर्शवतो? निश्चितपणे कशाच्या? फॉर्मॅट टेक्स्ट मध्ये आहे, म्हणजेच हे फॉन्ट साईजची संबंधित आहेत. म्हणून इथे काय दर्शवतो? फॉन्ट साईज दर्शवतो, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न फेब्रुवारी जुलै 2022 ला देण्यात आलेले. असे एकूण 2 प्रश्न आपल्या ईमेलला ईमेलवर आधारित विचारण्यात आलेले आहेत. तर ईमेल हा घटक सर्वांना समजला का? निश्चितपणे सर्वांना समजला असेल. याची एक तुम्हाला थोडक्यात पुन्हा एकदा उजळणी करून घेण्यासाठी मी तुम्हाला एक होमवर्क आज तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवत आहे. तर त्यामध्ये तुम्ही एक गुगल लिंक आहे, त्या गुगल लिंकवर जाऊन स्वतः काय करायचं, क्लिक करायचं, तेव्हा एक ओपन पेज होईल. त्या ओपन पेजवर तुम्हाला सर्व प्रश्न दिलेले असतील, त्या प्रश्नांच्या खाली एक स्क्रीनशॉट सुद्धा टाकलेले आहे. त्या स्क्रीनशॉटचा अभ्यास करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्याचा फीडबॅक निश्चितपणे कोणी कोणी पाहिलं, किती जणांनी पाहिलं आणि कोणता प्रश्न चुकला हे सुद्धा तुम्हाला व्ह्यू स्कोर नावाचा जो टॅब दिसेल, जेव्हा तुम्ही गुगल लिंक सबमिट करता त्याच्यानंतर तुम्हाला
करेक्ट आंसर सुद्धा दिलेले असतील आणि जर का तुमची उत्तर बरोबर आली तर तुमचं अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी केलेले आहे. तर सर्वांनी निश्चितपणे ती गुगल लिंक सोडवायची आणि आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. ओके, धन्यवाद. लिंक तुम्हाला थोड्याच वेळामध्ये एक 5 मिनिटांनी आपली गुगल मीट ही आपली गुगल मीट संपली की लगेच 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ओके सर्वांना समजला का ईमेल घटक. ओके मग आता गुगल मीट संपलेली आहे. सर्वांनी लेफ्ट हरकत नाही, तुमच्या व्हॉट्सअप वर पाठवतो.